हरिओम, मी मनीषा विराज सुखसिंह गारगे, मनर्मळा उपासना केंद्र कोल्हापूर। मी बापू परिवारात 2013 पासून आहे आणि 2013 ला आमच्या गावची यात्रा असते, महाशिवरात्रीचा सण होता आणि आमच्या गावाकडची यात्रा असते आणि गावी सगळी घरातली सगळी गेली होती। मी एकटीच घरी थांबली होती। मला ह्यांनी म्हटलं तू काय गावी येऊ नको। मला यात्रेला खरं म्हणजे जायचं होतं, पण ह्यांनी म्हटलं तू घरीच थांब, तू काही येऊ नको यात्रेला। मग मी घरीच थांबले आणि त्या दिवशी सकाळी महाशिवरात्रीची द्वादशी होती आणि मला जाधव काकी म्हणून आमच्या गल्लीत आहेत, त्यांनी मला म्हटल्या बापूंचं गुणसंकीर्तन आहे आणि तू दत्त मंदिरात मनीषा ये, घरात पण काय काम नाही आणि मी पण उदास होते। मी म्हटलं चला काहीतरी आपण जाऊन येऊया, आता काय घरात बसून तरी काय करायचं आहे, म्हणून मी गेले। तर तिथं गुणसंकीर्तन पण संपत आलं होतं आणि बापूंचा मंत्र चालू होता मोठ्याचा, गुरुक्षेत्र मंत्र चालू झालेला आणि तो 5 वेळा घेतला आणि ते कुठून चालू झाला आणि कुठं संपला मलाच काही समजलं नाही, पण वातावरण इतकं मला असं भारी वाटलं, छान वाटलं, मनाला प्रसन्न वाटलं। मग नंतर मला कावणेकरता येईल, बेलोळीकरता येईल, मला बापूंबद्दल सगळं सांगितलं की तुम्ही शनिवारी उपासनेला येत जावा। मग उपासनेला मी यायला लागले, हळूहळू बापूंवर सगळा विश्वास बसायला लागला आणि स्वस्तिक्षण संवादमध्ये जे बोलायचे त्याच्यावर सगळी उत्तर मिळायची बापूंची प्रवचनातून शिडीतून, आणि असेच भरपूर अनुभव आले बापूंचे। त्यातलंच मी माझ्या मुलगीचा अनुभव सांगणार आहे। माझी मोठी मुलगी इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला होती 2014 ला, मला वाटतं नोव्हेंबरला, मला नक्की तारीख माहिती नाही, पण नोव्हेंबर महिन्यात असंच स्वस्तिक्षण संवाद चालू होता बापूंचा, उपासना झाली आणि स्वस्तिक्षण संवादला माझ्या काय मनात आलं कुणास ठाऊक। मी बापूंना म्हटलं प्रत्येक आईला जशी आपल्या मुलीची काळजी वाटते तसं आता माझी मुलगी शेवटच्या वर्षात आहे, बापू हिला एखादं असं स्थळ द्या की परत स्थळच बघायला लागू नयेत, एकच स्थळ असं पाठवा की उचित पाठवा, म्हणजे परत मुलगा दुसरी स्थळं बघायला नको का कुणास ठाऊक असं मी म्हटले। असं म्हटले आणि स्वस्तिक्षण संवाद संपला आणि बापूंचं प्रवचन चालू, शिडी चालू झाली आणि बापूंचं पहिलंच वाक्य होतं, एका मुलीची काळजी जेवढी आईला असते त्याच्यापेक्षा जास्त तिच्या बापाला काळजी असते काय। आणि हे वाक्य ऐकून ना इतकं मला भरून आलं, इतकं मला आनंद झाला, जणू माझं बापूंनी सगळं ऐकलं आणि बापूंनी सगळं प्रवचन एक मुलगीविषयी बापू बोलत होते त्या प्रवचनमध्ये, जणू मला सगळं बापूंनी। त्याच आठवड्यात माझे मिस्टर यात्रेनिमित्त आपल्या मित्राकडे जेवायला गेले, जेवायला गेल्यानंतर तिथं एक विषय चालला की होय असं असं माझी मुलगी आहे आणि इंजिनिअरिंगला आहे आणि बघा एखादं स्थळ म्हणून, तर ते म्हटले माझ्या साडूचा मुलगा आहे आणि तो पण इंजिनियर आहे आणि बघा कसं कसं होते। मग त्यांनी पत्रिका वगैरे पाठवून दिली, सगळं झालं आणि पत्रिका जुळे गुणजुळे आणि गुणजुळे मग बघायला आलेत, बघायला आल्यानंतर पसंत पडले सगळं झालं आणि सगळं उचितच बापूंनी सगळं म्हणजे सगळीकडनं ते जुळून आलं, सगळे म्हणजे कुठंही काय अडथळा आला नाही, कुठंच अडथळा आला नाही। आणि त्या मुलगीचं माझ्या लग्न जमलं, मग 5-6 महिने तिच्या शिक्षणाला उरली होती, 6 महिने उरली होती आणि 6 महिन्यानंतर 2 महिन्यानं परत साखरपुडा ठरला आणि साखरपुडा झाला आणि इंजिनिअरिंगचा लास्ट शेवटचा पेपर तिचा 13 मेला होता आणि लग्नाची तारीख 15 मे ठरली होती। आता हे सगळं जुळवून सगळं बापूंनीच आणलं, कारण 13 मेला तिचा शेवटचा पेपर झाला, मे महिन्यात शेवटच्या आठवड्यातच पेपर असतात इंजिनिअरिंगचे लास्टचे आणि हिचं मात्र लवकरच बापूंनी घेतली आणि 13 मेला पेपर्स पूर्ण झाली आणि नंतर 14 मेला हिला चुडा घातला आणि 15 मेला हिचं निर्विघ्नपणे बापूंच्या कृपेनं लग्न झालं। आता हा माझ्या दुसऱ्या मुलगीचा अनुभव। तर ही 2020 तर कोरोनाच्या काळात गेलं, 2020 कोरोनामुळं सगळीकडं निगेटिव्ह वातावरण झालेलं आणि त्यात माझी 2 नंबरचा मुलगा आहे आणि ती 3 नंबरची मुलगी डी फार्मसी झालेली आणि जॉब करत होती आणि कोरोनामुळं घरीच बसलेली। मग 2021 ला चालू झालं सगळं, मग बापूंच्या कृपेनं हे आपलं चंडिका प्रपत्ती चालू झाली
2021 ची. आणि त्यात आम्ही जरा आनंदीच होतो. आणि मी बापूंना म्हटलं, बापू हिच्यासाठी पण तुम्हीच स्थळ बघा, मला कोणी मध्यस्थी नको आहे, तुम्हीच हिच्यासाठी मुलगा बघा. 2 फेब्रुवारीला तर तिचा वाढदिवस असतो आणि 2 फेब्रुवारीच्या आधीच आमच्या गल्लीतल्या बायका दोघी चौघी जणी आहेत, आम्ही एकत्रित हनुमान चालीसा पठण केलं. असंच केलेलं, ते सहजच केलेलं. ती कविता म्हणून आहे ती, म्हटली मनीषाताई आपण हनुमान चालीसा 108 वेळा म्हणूया. आम्ही 27-27 ची 2 आवर्तनं केली आणि 2 आवर्तनं करून जेवायची सुट्टी झाली आणि घरी आले मी. घरी आले नाही तेवढ्यात त्या पाहुण्यांचा फोन आला की असं असं तुमच्या मुलगीचा बायोडाटा आम्हाला मिळालेला आहे आणि तुमची मुलगी आम्हाला पसंत आहे आणि आमचा पण मुलगा असं असं जॉब करतो आहे, की ते BSc केमिस्ट्री झाले त्याचं आणि तो जॉब करतो आहे आणि आमचे पाहुणे इथं तिथं आहेत, सगळी माहिती त्याने सांगितली आम्हाला. आणि नंतर त्यांचं फील्ड वेगळं होतं, हिचं फील्ड वेगळं होतं डी फार्मसीमुळं. मग झालं आणि मग ह्यांना म्हटलं असू दे, एवढे एक विचारायला तर बघूया म्हटले. मग बघायला आले, 1-8 दिवसानं बघायला आले आणि बघून गेले. त्यांचं 5-7 दिवस काय उत्तरच आलं नाही आणि त्याच दिवशी त्या पाहुण्यांचा फोन आला की आम्हाला मुलगी पसंत आहे. मग झालं असू दे म्हटलं, बघून तर या जावं. मग मी माझा भाऊ आणि माझे मिस्टर घर बघायला गेले, मग ह्यांना पण पसंत पडलं. मग ह्यांनी पण परत आले, म्हटले चांगलं आहे, म्हटले बाबा माणसं पण आहेत, म्हटले बऱ्यापैकी. मग आम्ही सगळी जाऊया म्हटले बघायला. मग आम्ही सगळी बघायला घर बघायला गेलो. दुसऱ्या दिवशीच त्यांचे पाहुणे आले, त्यांचे मामा मामी बघणार होते ते आले आणि ते ठरवायच्या यांना चालली होती. आणि मग लग्न ठरवायला म्हणून आम्ही सगळीजण गेलो आणि लग्न ठरवलं. आणि त्या कोरोनाच्या काळात इतक्या ह्याच्यात माझ्या मुलगीचं लग्न जमलं. आणि लॉकडाऊन होणार होतं, 2 फेब्रुवारीला बघायला आले ते, 7 मार्चला साखरपुडा झाला आणि 7 एप्रिलला लग्न झालं. आणि लॉकडाऊन 7 एप्रिललाच होणार होतं, त्या दुसरं लॉकडाऊन होणार होतं कोरोनाचा काळ असल्यामुळं काय. आणि खरंच ते कोरोनाच्या ह्याच्यात ते लॉकडाऊन पुढं ढकललं, 15 तारखेला का काय गेलं पुढं. आणि लग्न निर्विघ्नपणे पार पडलं, अजिबात असं वाटलंच नाही की हे कोरोनाच्या काळात लग्न झाले. इतकं सुखद आम्हाला बापूंनी धक्का दिला. खरोखर अंबज्ञ बापू श्रीराम, अंबज्ञ नाथ सवित, माझ्या दोन्ही मुलींना छान जावाई मिळाले आणि दोन्ही मुलींची छान लग्न जमली. आणि मोठ्या मुलगीला एक मुलगा आहे बापू कृपेने, ती पण सर्व्हिस जॉब करते. आणि धाकटी मुलगीला पण एक मुलगी झाली आहे. बापू तुमच्याच मग सगळं अशक्याचं शक्य केलं. आणि खरंच अंबज्ञ, खूप खूप अंबज्ञ. हरिओम श्रीराम, अंबज्ञ नाथ सवित.